श्री शिवलीलामृत नित्यपाठाच्या 42व्या प्रारंभ. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्रचालका अविनाशा अनंत वेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ति आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्ये करुण भलत्यामीशे घडो शिवस्मरण नकळता परिस लोहा लागुना झगडता सुवर्ण करितसे. नकळता प्राशिता अमृत अमरकाया होत यथार्थ औषधनेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निज जनतारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता. हिमाचल सूता मनरंजना स्कंद जनकाश परिध्वजहना ब्रह्मानंदा फाललोचना भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्वपुरुषा ईशाणा ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा. धराधरेन्द्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव पार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आन्माय. नकळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी यांचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी. सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारी हो नितारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांसे करिती विचार परी शिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे. नामाचा महिमा उद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंतना मदमस्तर कानन दहना निरंजन भवहारका. हिमाद्रिजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभम मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा ही भूषणा नंदी वहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेन्द्र नंदिनीवरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र. कोटी भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते. परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पह्यफेन गात्रा परममंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ति तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीति कथलीस. जय जय भस्मोद धुलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझ पाशी. जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्राम धिक्काश्रम धिगृह पुर उत्तम आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यु संसार ज्यांसी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळिकाला.
जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे कामगजवितारक पंचनना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभनग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागवंद्यादिनोद्धारा रुंडांमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दया निधे धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकादिकां प्रती जे भस्मरुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण ते केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादि चार वर्ण ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणुमात्र ते अत्यंत जानुनी अपवित्र लीले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदाती योगींद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदशनयन भार्गव वरद भक्तिजीवन अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझला गुण शरण रिघालो असे मी दिन तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त.